नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत्या 5 दिवसात कापूस होणार 10,000 पार। राज्यात यंदा कापसाचे भाव हे कमी जास्त पाहायला मिळत आहे। कापसाचे भाव 7,000 ते 7,500 पाहायला मिळत आहे। गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती। शेतकऱ्यांची कापूस भाव वाढीची आशा ही 10,000 ते 11,000 इतकी आहे। कापसाच्या भाव शेवटच्या टप्प्यात जर 10,000 झाले नाही तर पुढील वर्षी कापसाच्या लागवडीत 10% घट येऊ शकते असे जाणकारांनी सांगितलं आहे। म्हणजे यावर्षी जर कापूस 10,000 ते 11,000 इतकी कापसाची शेवटच्या टप्प्यात खरेदीने झाली तर 10% कापूस लागवडीसाठी घट होऊ शकते। जानेवारीमध्ये कापसाचे भाव 7,000 ते 8,000 तसेच फेब्रुवारीमध्ये पण 8,000 आणि मार्चमध्ये सुद्धा 8,000 पाहायला मिळाले। एप्रिलच्या सुरुवातीला कापसाचे भाव 8,200 गेले, परंतु आता भाव 6,000 ते 6,500 किंवा 7,000 पाहायला मिळत आहे। यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारांपेक्षा भारत या देशातील कपाशी महाग झाली असून या कारणामुळे भारत या देशातील कपाशीची निर्यात घटल्याचे सूत्रांकडून कळवली जात आहे। पण सध्याची परिस्थिती बदललेली दिसत असून भारतीय कपाशीला खूप प्रमाणात वाढू शकते असे निर्यात कर्मचाऱ्यांनी अंदाज आहे असे स्पष्ट आढळून येते। तसे जून महिन्यात म्हणजे येत्या 5 ते 6 दिवसात कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असे जाणकारांनी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळ कापूस असेल तर आणखी 5-6 दिवस ठेवून बघा, कारण कापूस वाढायची शक्यता आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला चॅनल आहे तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर चला भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।